सर जसं मी म्हटलं की दलित चळवळ आणि दलित नेतृत्व गेल्या साठ वर्षात म्हणूयात यशस्वी होताना राजकीय दृष्ट्या दिसत नाही त्याच्यामागचं कारण काय म्हणजे ठीक आहे एक खासदार की दोन आमदार की एखादी मंत्रिपद मिळत असेल पण एक, एक सर्वव्यापी नेतृत्व म्हणून दलित नेतृत्व का उभं नाही ते मुळात तुम्ही असं यश जे बघताय किती आमदार किती खासदार याच्यामध्ये तुम्ही असणारा यश बघताय आहे आम्ही यश किती आमदार आणि किती खासदार ह्याच्यामध्ये बघत नाही आहोत तर आम्ही यश असं बघतो की आम्ही जो मांडलेला अजेंडा जो आहे तो ह्या देशाचा अजेंडा झाला की न झाला आणि आमच्या मताप्रमाणे गेल्या साठ वर्ष आम्ही असणारा या देशाचा अजेंडा सेट करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्या पाठीमागे उरलेल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज सगळं ठीक आहे ना ही सांधी दुखी व्हेरी कोज व्हेन्स तुमची काय व्यथा आहे आता चिंता नाही कशाची नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी नम्मा होमिओपॅथी आरोग्य के संजीवन केल्या त्याच्यामुळे असं आम्ही राज्य करून ते राबव राबवतो राबवण्यापेक्षा आजंजा सेट करून ज्यांनी ज्यांनी एक्सेप्ट केला तो सत्तेवरती आला आणि तो राज्य राज्यकर्ता झाला त्याच्यामुळे असं इथल्या सगळ्या दलित चळवळी अयशस्वी झाल्या असं मी म्हणणार नाही तुम्ही असणारा फक्त एखाद दुसऱ्याचं असणारा उदाहरण घेऊन हा मंत्रिपदासाठी गेला तो मंत्रिपदासाठी गेला याला मी चळवळ म्हणत नाही नाही सर माझं म्हणणं आहे की नाही तुमचं म्हणणं मी म्हणून म्हटलं मी फरक त्याच्यातला तोच करतो आहे की सत्तेमध्ये बसणं आणि अजेंडा फिक्स करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत अगदी okay. तुम्ही अजेंडा ज्यावेळेस फिक्स करता त्यावेळेस तुम्हाला परिवर्तन जे परिवर्तन पाहिजे ते तुम्ही मान्य केलं आता हे परिवर्तन मग तुम्ही राब राबवायचं की जे कोणी सत्तेवरती आलं त्याने राबवायचं त्याला फार फरक पडत नाही <coughs> मी असं म्हणेन की अजेंडा सेट करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे ठीक लाल मातीतली कुस्ती म्हणजे